जे काही समज गैरसमज झाले असतील किंबहुना कशामुळं त्यांनी माननीय फडणवीस साहेबांच्या बद्दल असं वक्तव्य केलं याची पार्श्वभूमी मला माहिती नाही, पण मला असं वाटतं चर्चेने हा मार्ग निघाला पाहिजे. नाही मला तेच असं वाटतं की कोणीतरी गैरसमज करून दिला असावा. त्या सगळ्या वक्तव्यांच्या पाठीमागं कोण गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतोय किंवा कोण त्यांचंही मन दूषित करायचा प्रयत्न करतोय हे देखील शोधणं आवश्यक आहे. हे जे काही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय त्या ठिकाणी त्यांची समजूत काढून हा विषय मार्गी लागेल अशी माझी अपेक्षा आहे. नाही आता प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मला आत्ता कळालं माझाच कार्यक्रम संपला आहे. मला असं वाटतं की जे काही समज गैरसमज झाले असतील किंबहुना कशामुळं त्यांनी माननीय फडणवीस साहेबांच्या बद्दल असं वक्तव्य केलं याची पार्श्वभूमी मला माहिती नाही, पण मला असं वाटतं चर्चेने हा मार्ग निघाला पाहिजे. समाजाला जी आरक्षणाची मागणी होती ते आरक्षण माननीय मुख्यमंत्री महोदय सर्व पक्षीय लोकांनी विधानमंडळामध्ये त्या ठिकाणी तो ठराव पारितही केला आहे. तर नेमकी आता विषय काय आहे किंवा काय गैरसमज झाला असावा हे चर्चेतून विषय सुटेल असं माझं व्यक्तिगत मत आहे. पण निश्चित या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी काही घटनाक्रम आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती घेतल्यावरच मी माझी प्रतिक्रिया देऊ शकतो. नाही मला तेच असं वाटतं की कोणीतरी गैरसमज करून दिला असावा. त्या सगळ्या वक्तव्यांच्या पाठीमागं कोण गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतोय किंवा कोण त्यांचंही मन दूषित करायचा प्रयत्न करतोय हे देखील शोधणं आवश्यक आहे. पण जसं मी मग अशी म्हटलो की यामध्ये कुठलंही तथ्य नाही. मला पूर्णपणे विश्वास आहे की हे जे काही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय त्या ठिकाणी त्यांची समजूत काढून हा विषय मार्गी लागेल अशी माझी अपेक्षा आहे. नाही मी म्हणत नाही राजकीय षडयंत्र, पण मला असं वाटतं की जे कोणी चुकीची माहिती त्यांना देण्याचा प्रयत्न करत असावा किंवा त्यांच्या मतामध्ये ज्याला आपण म्हणतो विष कालवायचा प्रयत्न करत असेल हा कोणीतरी एक व्यक्ती असावा अदृश्य ज्याला आपण म्हणू शकतो जो हे करायचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी यदा कदाचित वाढत आहेत, पण मला विश्वास आहे संपूर्ण समाज हा त्या ठिकाणी संयमानी आहे. आरक्षण मिळालेलं आहे आणि लवकर आपण याची अंमलबजावणी देखील करत आहोत, म्हणून झालेला गैरसमज दूर व्हावा आणि ते करायसाठी सरकार निश्चित प्रयत्न करेल. मी सगळ्यांना विनंती एवढीच करेल की जर काही गैरसमज झाले असतील किंबहुना कुणाच्या सांगण्याहून काही चुकीची माहिती यांच्यापर्यंत पोचली असेल तर ती आपल्याला परत एकदा बसून त्यामध्ये मिळालेली माहिती चुकीची का बरोबर आहे याची शहानिशा आपण करू. आणि समाज आज समाधानी आहे आरक्षणाच्या बाबतीत, तर आपण सगळ्यांनी एकत्रित राहून सगळ्या समाजाला बरोबर घेऊन आपण चाललं पाहिजे. आणि मला विश्वास आहे की समाज हा संयम दाखवेल.